श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वैशाख महिन्यामध्ये जी अक्षय तृतीया येणार आहे, तर या दिवसाचा शुभरंग काय असणार आहे. तसेच सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीसाठी कोणत्या दोन गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि प्रत्येक सौभाग्यवती महिलेलासुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होईल. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवसाचे महत्त्व काय असणार आहे जे बऱ्याच लोकांना माहीत नसते, तर याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये जेवढे महत्त्व चैत्र महिन्याला आहे, तर तेवढाच महत्त्वाचा वैशाख महिनासुद्धा मानला जातो. कारण या वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया जी आहे तर ती येत असते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया तिथी, तर ही असते अक्षय तृतीयेची तिथी. आणि अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष असे महत्त्वसुद्धा विशेष केलेले आहे. अक्षय तृतीया जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जरी असला तरी हा जो दिवस आहे तर तो लग्न कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी जर कोणी लग्न केलं तर त्यांची जी जोडी आहे तर त्यांच्यामध्ये मतभेद जे आहे तर ते कधीही निर्माण होत नाही. ती जी जोडी आहे तर ती कायमस्वरूपी एकत्र राहते. परंतु त्या दिवसापूर्वी गुरु किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर मात्र विवाह करू नयेत असे ज्योतिषशास्त्र सांगते. आता अक्षय या शब्दाचाच अर्थ असा आहे की कधीही नाश न होणारे. आणि या दिवशी आपण जे जप करत असतो, पूजा उपासना करत असतो, दानधर्म करत असतो किंवा एखादे ज्ञान प्राप्त करत असतो तर ते अक्षय फळ देणारे असते, म्हणजे ते कधीही संपत नाही. आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जर सोने चांदी खरेदी केले तर ते कधीही घाण ठेवण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे बरेचसे लोक सोन्याची या दिवशी खरेदी करत असतात. तसेच या दिवशी तांदूळ, मीठ, तूप, साखर, फळे, वस्त्र, चप्पल, पाण्याचे मडके, गहू, जवस तर यांचे दान करणे हे सुद्धा पुण्यदायी सांगितले जाते. तसेच या दिवशी ज्यांना शक्य आहे तर त्यांनी ब्राह्मण भोजनसुद्धा घालावे. तसेच या दिवशी सातूलासुद्धा विशेष असे महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला सातू जे आहेत तर ते खाणेसुद्धा अत्यंत शुभ सांगितले जाते. आता बघा या दिवसाचा शुभरंग काय असणार आहे. तर या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो, श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो. आणि आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मीला लाल रंग जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे. तसेच श्रीहरी विष्णूंचा प्रिय रंग म्हणजे पिवळा. तर लाल आणि पिवळा हे दोन शुभ रंग तर आहेतच, परंतु यासोबतच अजून एक खास रंग या दिवसासाठी शुभ मानला जातो, तर तो कोणता हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता लाल आणि पिवळा हे जे शुभ रंग आहेत तर त्यामुळे आपल्याला आपण जी पूजा करणार आहे तर त्यासाठी आपण जे कापड वापरणार आहे तर ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे वापरायचे आहे. तसेच आपणसुद्धा आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि पूजा करावी. तसेच आपण हळदीचं लेपन जे करत असतो आणि हळद ही पिवळ्या रंगाची आहे, तर उंबरट्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती लाल रंगाच्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे किंवा पिवळ्या रंगाच्या हळदीने आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो. तर एवढे महत्त्व लाल आणि पिवळ्या रंगाला या दिवशी आहे. आता यासोबतच घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी या दिवशी गुलाबी रंगाला महत्त्व देण्यात आलेले आहे. तुम्ही या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पौराणिक कथेनुसार हा जो रंग आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवसासाठी अत्यंत भाग्यशाली असा समजला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाचे कपडेसुद्धा आवर्जून परिधान करू शकता. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. काळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर आपल्याला पूजेमध्ये चुकूनही करायचा नाही. आता सौभाग्यवती स्त्रियांनी पतीसाठी कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहेत, तर या दिवशी तुम्ही लाल रंगाचे नेल पेंट लावू शकता. तसेच तुम्ही या दिवशी पायामध्ये पंजन घालू शकता. इतर वेळेला तुम्ही काही कारणाने पंजन घालत नसाल तरी चालेल, परंतु आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी पायामध्ये पंजन घालावे. तसेच तुम्ही लाल रंगाचे नेलपेंट लावावे आणि आपल्या हातामध्ये या दिवशी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या लाखेच्या ज्या बांगड्या असतात तर त्या आवर्जून घालाव्यात. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होत असते. आणि या गोष्टी आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्या तर याचे जे आपल्याला फळ मिळणार असते तर ते सुद्धा अक्षय असते. म्हणून सौभाग्यवतींनी या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहेत. तसेच तुम्ही या दिवशी
माता लक्ष्मीची ओटी भरू शकता. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला सौभाग्यवानसुद्धा अर्पण करू शकता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असते. किंवा तुम्ही कुलदेवीला सौभाग्यवान अर्पण करू शकता. यामध्ये तुम्ही काचेच्या ज्या बांगड्या आहेत लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्पण करू शकता. किंवा तुम्ही हळदी कुंकवाचा जो करंडा आहे तो अर्पण करू शकता. तसेच तुम्ही टिकलीचं पॉकेट असेल किंवा नेलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोन, नथ किंवा जोडवी जी आहे तर ती अर्पण करू शकता. तर असं जे सौभाग्यवानाचं साहित्य आहे तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू लक्ष्मीमातेच्या चरणी किंवा कुलदेवीच्या चरणी तुम्ही नक्की अर्पण करा. यामुळे सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो.